आणि माळेगावची यात्रा. माळेगावची यात्रा दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध यात्रा आहे. 1992 पासून या यात्रेत येण्याचं, या यात्रेचं नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंडोबाच्या आशीर्वादानं मिळालेली आहे. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. या यात्रेचा परिसराचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असतो. मी जेव्हा पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आलो तेव्हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांनी 5.5 कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस दिला. आजची त्याची किंमत करणं खूप कठीण होईल. त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 8 कोटी रुपयाचा निधी दिला. हे दोन मुख्यमंत्री वगळले तर या माळेगावला कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दमडी दिलेली नाही. अनेकांनी घोषणा केल्या, अनेक मंडळी आली की माळेगावला यायला तर कोणाचं बंधन नाही, परमेश्वर सगळ्याचं आहे, दर्शनाला सगळेच येऊ शकतात, परंतु इतर उपाय कोणी दिलेला नाही. म्हणून विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भानं या यात्रेशी एक भावनिक नातं आहे. विलासराव देशमुख साहेबांचे वडील आदरणीय दादासाहेब इथं 8-8 दिवस राहायचे. विलासराव देशमुख साहेब हयात असेपर्यंत एखादी यात्रा चुकीने राहिली असेल, कोणी निमंत्रण दिलं तरी कोणी निमंत्रण दिलं नाही तरी, ही यात्रेला आवर्जून यायचे, दर्शन घ्यायचे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना संबोधित करून ती जायचे. म्हणून या ठिकाणी आज माळेगावच्या लोकांनी मागणी केली की विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. मी खासदार म्हणून बैठकीचे अध्यक्ष आणि या भागाचे खासदार म्हणून श्रंगारे साहेब आम्हाला दोघांनाही हा मुद्दा अतिशय आवडला आणि आम्ही दोघांनाही सांगितलं की यासाठी लागलेला निधी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि विलासराव देशमुख साहेबाचं उचित स्मारक हे माळेगावला झालं पाहिजे. जी गोष्ट अशक्य होती, आपण जर लेंडी धरणाचा प्रश्न बघितला तर गेल्या 35-40 वर्षापासून प्रलंबित आहे, परंतु मी आमदार झाल्याबरोबर विलासराव देशमुख साहेबांनी लिंबोटी धरणाचा प्रश्न मार्गी लावला आणि 5 वर्षामध्ये ते धरण पूर्ण केलं. माळेगावची यात्रा ही यात्रा हौसे, गवसे, नवसे सगळ्या क्षेत्रातल्या मंडळीची यात्रा आहे. आपण जर बघितलं सरपंचाने प्रास्ताविक करताना एक सांगितलं की या ठिकाणी अनेक पक्षी येतात, अनेक पशु येतात, सगळ्या पक्षीवाल्यांचा पशुपालकांचा सन्मान झाला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. मी तर आणखी कुठं ऐकलं नाही, पण इथं गाढवांच्या शर्ती होत होत्या, घोड्यांच्या शर्ती होत होत्या, उंटांच्या शर्ती होत होत्या, त्या शर्यती पुन्हा सुरू झाल्या पाहिजे. याच्यासाठी निश्चितपणानं प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम यांनाशी बोललो, त्या पण पॉझिटिव्ह आहेत. शंकरपट झाला पाहिजे याच्यासाठी त्या पण पॉझिटिव्ह आहेत. आणि पशुप्रदर्शनाच्या संदर्भामध्ये लंपीचं कारण करून पुढे करून जो काही पशुसंवर्धन खात्याची निगेटिव्ह ती त्याच्यामध्ये होती ती आज पूर्णपणानं दूर झालेली आहे. म्हणून पशुपालकांचा सन्मान करणारी यात्रा ही माळेगावची यात्रा, म्हणून या ठिकाणी पशुप्रदर्शन झालं पाहिजे, ही भूमिका निश्चितपणानं रास्त आहे आणि ते घेण्याचा आमचा निश्चितपणानं आग्रह आहे. विषय सारंगखेड्याचा आहे की सारंगखेड्याला तिथं जे आमचे जयकुमारजी रावल आहेत त्यांचे बंधू त्या यात्रा समितीचे मला वाटते काय अजन्म अध्यक्ष आहेत का आजीवन अध्यक्ष आहेत मला माहिती नाही, परंतु ते यात्रेतून बाहेर पडताना काही घोडे मालकांची अडवणूक करतात अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत. मी देखील आमदार जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करेन, त्यांना विनंती करेन, त्यांची यात्रा मोठी झाली पाहिजे, परंतु त्यांची यात्रा संपल्याच्या नंतर जर ते सगळे पशुपालक आपला पशु घेऊन, आपला घोडा घेऊन, आपला जे काही प्राणी असेल तो घेऊन जर माळेगावला येत असतील तर त्यांनी सन्मानाने सोडलं पाहिजे अशा पद्धतीने निश्चितपणानं अपेक्षा आहे. माळेगावच्या यात्रेमध्ये यावर्षी मला असं वाटते की कुठलीही तक्रार येईल असं काही राहणार नाही. नियोजन अतिशय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण अधिकाऱ्यांनी नियोजन चांगलं केलेलं आहे. म्हणून या विभागाचे खासदार श्रंगारे साहेब असतील आणि आम्ही असेल बैठकीला येण्याच्या पूर्वी सगळी माहिती घेतली आणि मला वाटते की आमचं सगळ्या प्रमाणात समाधान झालेलं आहे. ज्या काही इथं काही मंडळींनी सूचना केल्या
छोट्या मोठ्या सूचना आहेत, वीर नागोजी नायकाच्या स्मारकाच्या संदर्भातला असेल किंवा अन्य सूचना असेल, त्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी निश्चितपणानं केली जाईल एवढ्या ठिकाणी तुम्हाला निश्चित सांगतो. शंकर भट्टासाठी ओंड्याच्या शर्यती असतील, गाढवाच्या शर्यती, घोड्याच्या शर्यती, याच्यासाठी जे मैदान होतं बायपास रोड तर मैदान उपलब्ध नाही, मैदान उपलब्ध करता येईल कारण जिल्हा परिषदेच्या मालकीची 250 एकर जमीन या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा परिषद आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या म्हणजे ज्या सातबारावर जिल्हा परिषदेचं नाव आहे तशी 173 का 175 एकर जमीन ही जिल्हा परिषदेची असल्या कारणानं इथं जागेची कुठलीही अडचण नाही. आत्ता जो बायपास झाला आहे तो नॅशनल हायवेने जरी केला असेल तर यापूर्वी राज्याकडून आपण तो बायपास केलेलाच होता, कारण यात्रेमध्ये वाहनाची किंवा येणाऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून तो बायपास होता. आता तो नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट झाला त्याच्यामुळे जागेची अडचण येतं नाही आहे. सरपंचांनी विकासाची मागणी केली, आम्ही दोन्ही खासदार आजच आमच्या दोघांचे एक संयुक्त स्वाक्षरीचं पत्र बनवतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीसाहेब, आदरणीय दादा या तिघांनाही भेटून आणि आदरणीय पालकमंत्री या चौघांनाही भेटून निश्चितपणानं माळेगावला निधी कसा अधिकचा आणता येईल याच्यासाठीचा प्रयत्न राहील.